जीपीटी भी पाल डोहा मी संवाददाता दिव्य राहुल केंद्रे कैमरामैन सुदर्शन उगे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडोहा जी जिल्ह्यातील 3 ते 65 दिवस चालणारी शाळा आहे या शाळेला भेट देण्यासाठी कवटाळावरून तेथील सरपंच मुख्याध्यापक आणि टीचर आलेले आहेत तर ते इथे आले आणि आपण त्यांचे अनुभव जाणून घेऊया। नमस्कार सर। नमस्कार सर, आपले नाव? मी बंडू फुलझेले, प्रभारी मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कवठा। सर, तुम्ही या शाळेमध्ये आलात, मग तुम्हाला कसं वाटलं? मी या ठिकाणी सांगू इच्छितो की पालडोह हे नाव केवळ आपल्या जिल्ह्यातच नाही तर हे नाव राज्यस्तरावर पोहोचलेलं आहे। आमची ही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कवठाडा ही शाळा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तेत असल्यामुळे आमचा हा एक मानस होता की आपण सुद्धा ज्यांचं नाव पूर्ण आपल्या राज्यामध्ये झळकत आहे त्या शाळेला आपण प्रत्यक्षामध्ये भेट देऊन आपण इथले उपक्रम राबवतात त्या सरांना प्रत्यक्ष भेटूया आणि या माध्यमातून आपण काही इथून आदर्श घेऊन आमची शाळा कशाप्रकारे आदर्श करता येईल याकरता आम्ही शाळा व्यवस्थापन समिती, माझे सर्व शिक्षक वृंद, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या माध्यमातून आम्ही आज शाळेला भेट दिलेली आहे आणि एकंदरीत इथलं वातावरण बघून मला प्रसन्न वाटलं की खरोखरच आपल्या जिल्ह्यामध्ये पालडोह ही शाळा असताना आपण का बरं पुण्यातील वाबडेवाडी शाळेला जायचं, का बरं कराडला जायचं, इथे ही सर्व शाळा असताना एक आदर्श शाळा म्हणून आपण या शाळेला भेट देऊन इथून आदर्श घेऊन आपल्या शाळेपर्यंत घेऊन आपण विद्यार्थ्यांचा दर्जा कशाप्रकारे गुणवत्तेमध्ये वाढीस लागेल याकरता आपण प्रयत्न करूया आणि हा आदर्श घेऊन आज आम्ही चाललो। निश्चितच आम्हाला हे सर्व वातावरण बघून आम्हाला फार आमचं मन भारावून गेलेलं आहे। आम्ही निश्चितच याची प्रेरणा घेऊन आम्ही इथला सर्व आदर्श आम्ही विद्यार्थ्यापर्यंत घेऊन जाऊ हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो। सर, तुम्ही या शाळेमध्ये आलात आणि या शाळेचे उपक्रम सुद्धा पाहिले, तर तुम्ही या शाळेतून आपल्या शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम घेऊन जाणार आहात? खरोखर सांगायचं म्हणजे मागे एका शिव मॅडम मिथाली मॅडम यांच्या एका मीटिंगला प्रत्येकी सर आणि मी होतो आणि त्यात जिल्ह्यातून ज्या 3 आदर्श शाळा आहेत त्या ठिकाणी होत्या आणि एकंदरीत जिल्ह्यातून प्रत्येक शाळेमध्ये काही काही उपक्रम राबवतात त्या ठिकाणी तिथे चर्चा झाली आणि या ठिकाणी जसं आपलं विज्ञान केंद्र आहे, प्रत्यक्षामध्ये विद्यार्थी वर्गामध्ये जे शिकवतात आणि जे जसं बेंचच्या ज्या क्रिया आहे त्या एकाच उदाहरणामधून सर्व ज्या क्रिया हे विद्यार्थ्यांना शिकवतात खरोखरच हे चांगलं आहे आणि ती बाब आम्ही खरोखरच आमच्या विद्यार्थ्यापर्यंत घेऊन जाऊ आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही निश्चितच ही प्रक्रिया समजून सांगू। हॅलो सर, तुम्ही या शाळेमध्ये आलात आणि इथे मुलेच मुलांना शिकवतात, हे पाहून तुम्हाला कसं वाटलं? जेव्हा मुले मुलांना शिकवतात अशा प्रकारे 182 विद्यार्थी असून या ठिकाणी शिक्षक केवळ 4 आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी जेव्हा शिक्षकाचे काम करत असतात तर कशाला 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षकाची गरज आहे? हेच विद्यार्थी जेव्हा ज्ञानदानाचे कार्य करत असतात पुढे हे खरोखरच आदर्श जिल्ह्यातील इतर शाळांना देण्यासारखंच हे उदाहरण या शाळेमध्ये आम्हाला पाहायला मिळालं। धन्यवाद। सर, तुम्ही या शाळेचे नाव फक्त ऐकलं असेल, म्हणजे मोबाईलवर, यूट्यूबवर कुठे ऐकलं असेल, पण प्रत्यक्ष या शाळेवर तुम्ही भेट दिली, मग तुम्हाला कसं वाटलं? प्रत्यक्षामध्ये या शाळेला भेट दिल्यानंतर आमचं मन भारावून गेलं। या शाळेबद्दल बोलायला खरोखरच मला शब्द अपुरे पडतात, काय बोलू। वाबडेवाडी आणि कराडला जाण्याची गरज नाही, आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळा इथे येऊन बघावा आणि इथला आदर्श घेऊन आपल्या शाळेपर्यंत जावं आणि आपल्या शाळासुद्धा आदर्श करण्याचा प्रयत्न करावा। मी खरोखरच या शाळेचे मुख्याध्यापक माननीय परतेक सर त्यांना मी अभिनंदन करतो आणि पुढील त्यांना मी कार्यकर्ता शुभेच्छा देतो। धन्यवाद। धन्यवाद सर, तुमच्याशी संवाद करून छान वाटलं। तर मी संवाददाता दिव्या राहुल केंद्रे, कॅमेरामॅन सुदर्शन उगे, झेडपी टीव्ही पालडोहा।